नमस्कार, अंजनीज फूड स्टॉकमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट होणारी शेंगदाण्याची गूळ घालून कडक कुरकुरीत अशी चिक्की कशी करायची ते पाहूयात. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक भांड हे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आहेत ते भाजून त्याची सालं काढून असे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. आणि जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढाच गूळ घेतलेला आहे. आणि हा एक चमचा तूप घेतलेला आहे. हे शेंगदाणे भाजत असताना एकदम तांबूस लालसर नाही करायचे आहे, थोडेच हलकेच भाजायचे आहेत. म्हणजे अगदी दाणे छान अगदी सफेद असे दिसतात, एकदम लालसर नाही करायचे आहे. इथे आता कढईत आपण हा गूळ काढून घेऊया. या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे. या चिक्कीसाठी आपण हा साधा गूळच घेतलेला आहे. आणि आता हा आपल्याला स्लो गॅसवरती सतत ढवळत राहायचा आहे आणि हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. आता अर्ध्या मिनटातच अगदी गूळ पातळ झालेला आहे. आता हा आपल्याला असं स्लो गॅसवरती ह्याचं पाक करून घ्यायचं आहे. पण सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आता ह्यात आपण जरा एक चमचा तूप घालूया. तूप घातल्यामुळे पाकही छान बनतो आणि चिक्कीला अगदी चांगली चकाकीही येते अगदी. आता 2 मिनिटांनंतर पाहिलं तर लक्षात येईल की थोडा कलरही चेंज होत आलेला आहे आणि पाकाला जरा बबल्स म्हणजे उकळीही सुटते आहे. तर आपण हा पाक आता थोडा चेक करूया. असं वाटीत पाणी घेऊन त्यात थोडा आपण पाक घालूया. आणि ह्याची या पाकाची गोळी होते का ते पाहायचं आहे आपल्याला. अजून आपला पाक रेडी नाही आहे. गोळी तर होते आहे पण त्याला असं चिकटपणा आहे. पहा, असा हा चिकटपणा नको आहे आपल्याला. आपल्याला कडक पाक करायचा आहे म्हणून अजून आपल्याला पाक शिजवायला लागणार आहे. आता आणखीन 2-3 मिनटानंतर पाहिलं तर पूर्णपणे गुळाचा कलर अगदी चेंज झालेला आहे आणि आपला आता हा व्यवस्थित कडक पाक तयार नक्कीच झाला असेल. तर आपण एकदा लास्टला चेक करूया. पुन्हा पाण्याच्या वाटीमध्ये असं पाक घेऊन त्याची अगदी गोळी होते का पाहायचं आहे आपल्याला. हे पहा आणि पहा, असा टणकण आवाज अगदी येतो आहे म्हणजे हा कडक पाक आपला तयार आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. तर हे शेंगदाणे आपण घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपण हे मिश्रण एकत्र करून घेतो आहे. तर हे मिश्रण आपल्याला लगेचच एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, थापायचं आहे. त्यासाठी मी एक ताट तयार ठेवलेलंच आहे तूप लावून. हे बघा, अशा प्रकारे हे तूप लावून मी ताट रेडी ठेवलेलं आहे. त्यात आपल्याला आता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तुम्ही ताटही घेऊ शकता किंवा एखाद्या ट्रेमध्येही आपण हे चिक्कीचं मिश्रण कापू शकतो किंवा पोलपाटावरही आपण करू शकतो. तर आपण हे मिश्रण काढून घेऊयात. आता इथे मी या ताटाला तूप लावून घेतलेलं होतं. त्या ताटात ते मिश्रण काढून झाल्यानंतर असं एका वाटीला मी तूप लावून घेतलेलं आहे वाटीच्या तळाला. त्या वाटीने आपण हे मिश्रण ताटामध्ये सर्वत्र एकसारखं करून घ्यायचं आहे. आता इथे ताटात हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे एका लेवलमध्ये. आणि पाक झाल्यानंतरची जी ही प्रोसेस आहे शेंगदाणे घातल्यानंतर ही आपल्याला एकदम फटाफट करायची आहे. नाहीतर पाक मग आणखीन घट्ट होत जाणार, खूप कडक होत जाणार पाक आणि मग चिक्की बनणार नाही व्यवस्थित. आता हे आपल्याला 1-2 मिनटं थांबून मग आपण सुरीने या वड्या कापून घ्यायच्या आहे. आता साधारण 1-1.5 मिनटानंतर थोडंसं मिश्रण आपलं थंड होत आलेलं आहे. तर आपण चिक्कीसाठी मार्किंग करून घेऊया. अशा प्रकारे सुरीने मार्किंग करून घेऊया फक्त. आणि पूर्णपणे चिक्की थंड झाल्यानंतरच आपल्याला ती मोडून काढायची आहे. आता ही चिक्की आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपण ह्या चिक्क्या सोडवून घेऊया.
अशा प्रकारे हे आपण चिक्क्या सोडून घेऊया. मस्त कडक कुरकुरीत अगदी झालेल्या आहे. अशा प्रकारे आता ही आपली मस्त कुरकुरीत चिक्की अशी तयार आहे. आपण तोडून पाहूया, म्हणजे लक्षात येईल. पहा, एकदम मस्त कडक कुरकुरीत अशी ही चिक्की झालेली आहे. छान अगदी चकाकीही आलेली आहे चिक्कीला. अगदी 5 ते 7 मिनिटात आपला हा पाक तयार होऊन ही चिक्की आपली तयार झालेली आहे. आणि चिक्कीचा गूळ न वापरता साधा गूळ वापरूनच ही आपण चिक्की केलेली आहे. फक्त पाक करणं हे ही महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद दुसरं मिनटं कमी जास्ती होऊ शकतो पुढे मागे पाक करण्यामध्ये. गुळाची जी प्रत असेल त्याच्याप्रमाणे गुळाच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे की पाक करायला किती टाइम लागेल. तरी पण 5-7 मिनिटात अगदी मस्तपैकी पाक तयार होऊन ही आपली चिक्की तयार होते. अगदी बाजारात मिळते तशी कडक कुरकुरीत चिक्की तयार आहे. आजची मस्त गोड कडक कुरकुरीत अशी शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.